प्रत्येक जिल्ह्यामध्ये, जेणेकरून कारण बऱ्याचदा काय होतं की एखादी आता पावसाळ्याचे दिवस आहेत, पूर येतो, एखादी नॅचरल कलॅमिटी होते, कधी झाड पडतं, कधी काही ऍक्सिडेंट होतो, तर अशा वेळेला नेमकं पहिला रिस्पॉन्स काय असला पाहिजे, त्यांनी कशा पद्धतीने काम केलं पाहिजे, सुरुवात कुठनं झाली पाहिजे, पहिले त्यांनी काय केलं, या सगळ्या गोष्टीचं प्रशिक्षण त्यांना देऊन प्रत्येक जिल्ह्यामध्ये जवळजवळ 300 लोकांची एक टीम ही तयार करण्याच्या आम्ही मागेवर, त्याचा पहिला टप्पा या रविवारी होणार आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला माहित असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि मराठी संवर्धन यांच्या माध्यमातून आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 वर्षाची पूर्ण झाली राज्याभिषेकाला, त्यानिमित्त एक निबंध स्पर्धा आयोजित केली होती. त्या निबंध स्पर्धेच्या निमित्ताने अतिशय उत्कृष्ट असा प्रतिसाद नुसता महाराष्ट्रातनं नाही, देशभरातनं नाही, परदेशातनंही अनेक लोकांनी त्यांचे निबंध पाठवलेले आहेत आणि त्याचाही बक्षीस वितरण समारंभ हा सन्मान्य रासाहेबांच्या हस्ते होणार आहे. 4 इतिहासकार आम्ही त्यांना विनंती केलेली आहे, ते त्याचं परीक्षण करणार आहेत आणि ते झाल्यानंतर त्याचं बक्षीस हे सन्मान्य रासाहेबांच्या हस्ते आम्ही देणार. एक महत्वाचा प्रश्न, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना दाभोलकर करण्याची धमकी सोशल मीडियावरती देण्यात आलेली आहे, शिवाय ठाकरेगडाचे खासदार संजय राऊत यांना सुद्धा फोन करून एक धमकी देण्यात आली की तुमची गोळी मारून हत्या केली जाईल. या दोन्ही घटना महत्वाच्या आहेत, कशापासून वाचता येईल नाही? मला असं वाटतं अशा पद्धतीची धमकी येणं तर याची दखल ही निश्चितपणे राज्य सरकारने घेतली पाहिजे, कारण हे सगळे सन्मान्य शरद पवार हे सन्मान्य नेते आहेत महाराष्ट्राचे आणि त्यांना जर अशा प्रकारे कोण धमकी देत असेल तर त्याच्यावर निश्चितपणे कारवाई झाली पाहिजे. याच्यामध्ये धुमत राऊतांना सुद्धा फोनवरून धमकी देण्यात आलेली आहे, गोळी मारण्याची धमकी देण्यात आली, त्या घटनेकडे कशा पद्धतीने? मला असं वाटतं संजय राऊतांना ही काही पहिल्यांदा धमकी नाही आली आहे, दुसऱ्या तिसऱ्यांदा आली आहे. एकदा त्यांना पोलीस संरक्षण मिळालं की मला असं वाटतं धमक्या कमी होतील आणि त्यांनी सुद्धा गुंडांना पोषण बंद केलं पाहिजे. स्वतःच्या कामासाठी स्वतःच्या उपयोगासाठी जर गुंड पोचले तर ते कधीतरी बुमराह सुद्धा होतात, हे पण संजय राऊतांनी लक्षात ठेवलं पाहिजे. देशपांडेजी, काल परवा तुम्ही एक आंदोलन केलं होतं, औरंगजेबाचा प्रतिकात्मक पुतळा शिवाजी पार्क पोलीस स्टेशनच्या हत्तीमध्ये तुम्ही जाळलेला होता आणि या प्रकरणी तुमच्यावरती गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलेला आहे. मात्र एक माहिती मिळते की तुमच्यावरती गुन्हा दाखल करण्यासाठी जो तक्रारदार अधिकारी होता त्याचं निलंबन करण्यात आलेलं आहे, कसं पाहत आहे? कारण नॉर्मल कर्म होती तरी सुद्धा अधिकाऱ्यावरती, ज्युनियर अधिकाऱ्यावरती अशा पद्धतीने कारवाई करण्यात आली. सर मी पण हे वाचलं ट्विटरवर वगैरे, पण एक्झॅक्ट काय अशा पद्धतीची कारवाई झाली आहे का त्या अधिकाऱ्यावर याच्याबद्दल अजून तरी मला ऑफिशियल कुठली गोष्ट कळलेली नाहीये पोलीस स्टेशनमध्ये. मुळात औरंगजेबाचा पुतळा जाळणं हे काही असं गुन्हा दाखल करण्यासारखं काम नाहीये, मात्र दोन कर्म तुमच्यावरती लावण्यात आलेले होते आणि तुमच्या सहकार्यांना. असं आहे की औरंगजेबाचा पुतळा जाळल्यामुळे जर गुन्हा दाखल होत असेल आम्ही 100 वेळेला हा गुन्हा करू, जेवढ्या वेळा दाखल करायचा तेवढ्या वेळा करावं सरकारने. गुन्हा दाखल करताना जो संबंधित अधिकारी होता त्यांना फिर्याद केलेली होती आणि तो अधिकारी ज्युनियर आहे, गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेऊ शकत नाही, परीक्षांच्या आदेशानुसार त्यांना काम केलं असेल. मात्र अशा पद्धतीने जर अधिकाऱ्याचं निलंबन झालेलं असेल तर तुम्ही त्याच्यासाठी काही भूमिका मांडणार आहात काही करणार? मुळात पहिली गोष्ट की अशा पद्धतीचं निलंबन झालंय का याची मला कल्पना नाहीये, मी निश्चितपणे त्याची माहिती घेईन आणि जर असं झालं असेल तर मी नक्की सन्मान्य रासाहेबांच्या कानावर गोष्ट घालणार. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.